सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. बनावट लग्न करून फसवणूक करणारी आंतरजातीय टोळी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केली. यामध्ये नितीन अशोक उगले यांच्या फिर्यादीवरून 28 जून 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या आरोपींनी संगनमत करून लग्न करून देण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्यासाठी 2,15,000 रुपये घेतले आणि लग्न करून दिलं, मात्र त्यानंतर काही दिवसांनीच काही कारणास्तव श्रीगोंद्यामध्ये येऊन सासूच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना श्रीगोंदा न्यायालय परिसरात घडली, त्यामुळे तिचा चांगलाच गाजावाजा झालाय. पोलिसांनी नववधूसह तिच्या आईला आणि अजून 2 जणांना ताब्यात घेतले, मात्र यामागे असणाऱ्या पूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्याचा बाकी होता. त्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली टीमनं तपास करत आरोपी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरुख, शेख फरीद, तसेच दीपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड या आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडनं रोख रक्कम आणि 4-चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. 13,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 28/2/2024 रोजी नितीन अशोक उबाळे, राणा मुंगसाव यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ घाटंजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केल्यानंतर 2 दिवस ही मुलगी त्यांच्याकडे राहिली. नंतर त्यांनी देवदेव करून देवदेव केले आणि नंतर त्यांनी श्रीगोंदा येथे नोटरी करण्यासाठी आणले असता ही मुलगी आणि तिच्याबरोबर असलेले जोडीदार आशा पाटील, सिमरन पाटील, शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगोंदा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याचा प्रयत्न केला असता नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूड टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडून आपल्याकडे आणले तर सदरचा गुन्हा 400 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा कोर्टासमोर पाठवून त्यांना 5 दिवसाचा पिशेर घेण्यात आला. 5 दिवसाच्या पिशेरमध्ये ॲक्च्युली या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये अजून एजंट आहेत असे निष्पन्न झाले. तपास अंमलदारी यवतमाळ येथे जाऊन त्या यातील एजंट अर्जुन पाटील, सचिन राठोड आणि युवराज पाटील असे तिघांना अटक केलेली आहे. त्यांचा 11 दिवस PCR घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 4-चाकी गाड्या आणि 22,000 रुपये जप्त केलेले आहेत. सदर गुन्ह्यात तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. तपासामध्ये यांची मोडस आहे की जी मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात. अशा राज्यात, परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश वोला साहेब, माननीय अतिरिक्त ॲडिशनल SP खरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बडे यांनी केलेला आहे. आम्ही पोलीस हा तपास चालू आहे. अजून आरोपींनी होण्याची शक्यता आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.